नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स या शैक्षणिक विषयाला वाहून घेतलेल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला। तर आज आपण पाहणार आहोत एका अशा उपयुक्त ॲपची माहिती की जी शिक्षकाला या महिन्यामध्ये अति आवश्यक असते, किंबहुना वर्षभरामध्ये सुद्धा हे ॲप उपयोगी पडू शकतं। तर आता आपण या महिन्यामध्ये परीक्षा घेऊन लगेच निकाल बनवत असतो आणि निकाल बनवत असताना आपण मूल्यमापन नोंदीसुद्धा करत असतो, त्याबरोबरच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष नोंदीसुद्धा करत असतो व मुलांचा एक सर्वांगीण निकालपत्रक तयार करत असतो। तर हे नोंदी बनवणं किंवा नोंदी पाहणं यासाठी बरेच PDF वगैरे आपल्याला ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर मिळतात, त्याबरोबरच त्यामध्ये सुद्धा विषयान्वये आपल्याला प्रत्येक वेळेस PDF ओपन करावं लागतं। यापेक्षा जर आपल्याला इयत्ता निहाय विषय निहाय आपल्याला जर तिथेच जर एखादं सिलेक्ट करून किंवा आपल्याला नोंदी मॅन्युअली लिहायचे असतील म्हणजे वहीवर, तरीसुद्धा ते ॲप अतिशय उपयोगी आहे। मला हे ॲप प्ले स्टोअरवर मिळालं आणि मी तुमच्यासोबत ते आज शेअर करणार आहे। तर हे ॲप तुम्हाला इथे दिसत असेल, इथे इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी महत्त्वाच्या PDF, इयत्ता पाचवी इयत्ता सहावी गुणपत्रक, इयत्ता सातवी म्हणजे सातवीपर्यंत तुम्हाला इथे पाहायला मिळतं। जर समजा महत्त्वाच्या PDF तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला इथं बऱ्याच PDF म्हणजे ज्या लेटेस्ट आहेत त्या इथं ब्लॉगवर अपलोड केलेल्या आहेत त्यांनी। आणि दुसरं जे आहे ते आता इथे समजा माझं इयत्ता सहावी आहे तर इथे 6 सेक्शन आहेत, नोंदी निकाल हेही वापरू शकता, कॉपीराइट नोटीस वगैरे शेअर करा। तर नोंदीमध्ये इथे नाव तुम्ही विद्यार्थ्याचं टाकायचं आहे, शाळेचं नाव सुरुवातीला विचारतं, ते टाकल्यानंतर तुम्हाला सत्र निवडायचं आहे, तुम्ही सत्र इथून निवडला द्वितीय सत्र, तर तशा प्रकारच्या नोंदी तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आता समजा मी मला इंग्रजीच्या नोंदी करायच्या आहेत तर मी कशा प्रकारच्या नोंदी करू शकतो, त्याच्या काही नमुना इथे दाखवलेला असतं। मी हे बॅग घेतलं का मी इतर विषयसुद्धा इथे पाहू शकतो आणि मी तशा प्रकारच्या नोंदी वहीमध्ये मॅन्युअली लिहू शकतो। इथे जर असं सिलेक्ट केलं मी तर त्या विद्यार्थ्याला ती नोंद लागू होते आणि शेवटी आपण सेव्ह ॲज PDF केलं का त्या विद्यार्थ्याच्या नावासोबतच मला अशा प्रकारच्या नोंदीसुद्धा पाहायला मिळतील जसं की आपण सेव्ह केलं होतं। तर तुम्हाला इथे डायरेक्ट रेडीमेडसुद्धा बनवता येतं किंवा आपण रेडीमेड बनवतच नाही, आपण नेहमी मॅन्युअल लिहितो आणि ते मॅन्युअल लिहिल्यामुळे काय होतं की आपल्याला जे लिहायचं आहे तेसुद्धा लिहिता येते, परंतु एक उदाहरणादाखल नोंदी आपल्या इथं पाहता येतील। निकालसुद्धा तुम्ही इथे भरू शकता, मार्क भरू शकता, साधन निवडू शकता आणि इथे नंतर विद्यार्थ्याच्या नोंदी वगैरे लिहून जसं आपण मूल्यमापन वही नोंदी वही असते तर ही पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला हे करता येईल। फर्स्ट इयर सेकंड इयर आपण पहिल्या प्रथम सत्राचं केलंच आहे तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रथम सत्रापासून अशा प्रकारे इथं मोबाईलवर फिलअप करत गेलात तर तुम्हाला हे PDF स्वरूपामध्ये इथे क्लिक करून हे पूर्ण इथून तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि तुमचं निकालपत्रक तयार असेल। तर हे झालं निकालपत्रक, हेही वापरू शकता। इथे तुम्हाला विषयनिहाय इथे नोंदी दिलेल्या आहेत, आता कॉपीराइट नोटीस आहे इथे दिलेलं आहे की कशा प्रकारच्या तुम्ही माध्यमातून प्रसार करता येणार नाही आहे, म्हणजे तुम्ही इथे यांना संपर्क केल्याशिवाय हा कंटेंट तुम्ही वापरू शकत नाही आहे, तर ते त्यांची एक कॉपीराइट पॉलिसी आहे। इथून शेअर करू शकता हे ॲप आणि अतिशय उपयुक्त ॲप आहे, अतिशय उपयुक्त ॲप बनवतात हे समर्थ सार्थ। तर तुम्हीसुद्धा यांच्या नोंदीचं बघू शकता हे ॲप, ॲप छोटा आहे आणि ॲपचं नाव तुम्हाला प्ले स्टोअरवर गेलात तुम्ही जर इथं फक्त नोंदी जरी टाकलात नोंदी तर मूल्यमापन नोंदी व निकाल 1 ते 7 असं येऊन जातं आणि इथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता। अतिशय चांगलं ॲप आहे, नक्की वापरा आणि याचा अभिप्राय नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ॲपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ते ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स व्हिडिओच्या खाली आहे आणि त्याच्यावर तिथे लाईक बटन आहे, तेसुद्धा क्लिक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।